नमस्कार मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? पुन्हा एकदा आपलं स्वागत करतो आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आज पुन्हा एकदा आपली सॉरी निघाली आपल्या गावाला. म्हणजे आपण आता गावी चाललो आहे आणि आपल्या तेव्हा माहिती आपण रात्री दरवेळेस आपण ज्या ट्रेनने जातो तर आपण 12:25 च्या सावंतवाडी आपली गाडी असते ट्रेनने, त्या ट्रेनने आपण चाललो आहे. आणि मित्रांनो, आज माझा मित्र पण आहे, हा शुभम मित्र आहे. आम्ही आज दोघात चाललो आहे गावी. तर आम्ही आता दादर स्टेशनच्या वरती ब्रिज उभे. अजून ट्रेन अजून मित्रांनो आली नाही इकडे. किती गर्दी आहे ती तुम्हाला दाखवणं बघा. पोलीस ट्रेनला गर्दी पाहू मी सावंतवाडी. 12:25 ट्रेन चालू आहे ना, तर ट्रेनला गर्दी पाहू मित्रांनो किती आहे. एनी टाईम मित्रांनो गर्दी असेल ट्रेनला. तर मित्रांनो ह्या वेळेस ट्रेनला खूपच गर्दी आहे मित्रांनो. काय काय माणसं एसी डब्यामध्ये बसून चढतात. अरे थोडी चिंताच होईल ना. होईल बरं, चला सर्वांना गावात असं चला. अरे ये ना इकडे. एसी डब्यामध्ये मित्रांनो घुसतात सर्व त्यांना. म्हणजे ह्यावेळेस खूप गर्दी, अर्धी माणसं रिटर्न गेली मित्रांनो. चला भाऊ, चला आता धक्का मारत. चला चल, ए घुसात मधी. अरे काका मला बोललेले मायाबाद चल. मायाबाद चार मित्र होते, ते पण शाणे पण काय ते पुढे गेले. कारण आम्ही दोघं मागे अटकलो होतो. ट्रेनला मजबूत गर्दी आहे. दरवेळेस मित्रांनो ह्या ट्रेनला आपल्या गर्दी भेटते सावंतवाडीला. आपल्या अगोदर 11:12 मित्र ट्रेन होती कोकण कन्या, ती गेली मित्रांनो. त्यानंतर आपली सावंतवाडी आली आणि मित्रांनो उडी गर्दी नाही मित्रांनो. अर्धी माणसं तर रिटर्न गेली. अजून माणसं चढतात बघा मित्रांनो. लोक गावाकडे चालले कोकणामध्ये. कोकणामध्ये काय जातात दरवर्षी लोक गावाला, एक हवामान चेंज करायला, पाणी बदलायला. त्यांच्या गाण्याचा उद्देश हाच असतो की कोकणामध्ये आंबे फणस खावे. आपण म्हणतो ना मामाच्या गावाला जाऊया, हा अरे झाडं पळती झाडं पाहूया. ही कोकणातली अजबच वेगळी मजा असते. आणि ह्या आज लोकांनी गर्दी केलेली ही पाहताच लोक कोकणाकडे आज आकर्षित झालेत. हीच मोठी किमया आहे, हे आपल्या कोकणातली मोठी जादू आहे. तुम्ही पण चला कोकणामध्ये, खूप मजा आहे. आणि गर्दी बघताय ना, कधी पण एनी टाईम कधी पण यायचं. ट्रेनला गर्दी असतेच मी सांगतो. हो गर्दी असते हो, पण करणार काय. कोकणात जायला खूप उत्सुकता आहे त्यांची, उत्सुकतेला आहे. या कोकणामध्ये तसं निसर्ग किमया आहे. ते कोकणामध्ये आहे ना निसर्ग इतका छान आहे ना बघायला. नदी नाळे पाणी पक्षी प्राणी हे कोकणामध्ये लोक बघायला जातात. आणि ते पण लाईव्ह लोकांना बघायला मिळतं. हो तिकडे तिकडचा आनंद एक वेगळा निरांत निराळा. तुम्ही कोणत्या गावचे? मी बांबेड. बांबे गावचे का? बांबेड गावचे. ओके ओके. चार्जर पडेल तो. चला मित्रांनो आपली जर्नी स्टार्ट झाली आपल्या गावाकडची. ट्रेनला एवढी गर्दी आहे मित्रांनो, मी पूर्ण लटकून चाललो लिटरली बघा. असं लटकून चाललो आहे. कसं वाटतंय लटकून तुम्हाला? एन्जॉयमेंट करत जाऊ आज आपण. पूर्ण लटकून चाललो मित्रांनो. गावात जायचं कोणा सर, एवढी उत्सुकता असते ना प्रत्येकांच्या. तर मित्रांनो मित्रांनो गाव कोणतं तुझं? संगमेश्वर. संगमेश्वर रामेच्या गावाला जाता. चला मित्रांनो आपली गाडी सुटले सावंतवाडी. आपली तुतारी एक्सप्रेस, बरेच नाव आहे त्या गाडीला. राजा राणी पण नाव आहे, तुतारी पण आहे, अजून काय सावंतवाडी ना स्पेशल. हां असे बरेच गाडीचे नाव आहे ते. चला प्रयत्न चालला आपला. ही आमची गर्दी कोकण फायनली एक्सप्रेसची गर्दी बघा मित्रांनो. ही ट्रेन मध्ये मित्रांनो गर्दी उभा आवडे डोळ्याच्या वरती उभा आहे. गर्दी बघा. हा अनुभव तुम्ही कधी घेतलाय का नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये. सावंतवाडी ट्रेनला मित्रांनो एवढी गर्दी दरच वेळेस कधी पण या तुम्ही, कधी पण या, एवढी गर्दी भेटणार. मी चढले बघा उडे.
हे बाबा दरवाज्यात बसणाऱ्यांनी एक निवेदन सूचना आहे, तो पडला तर त्याची जबाबदारी तुमची. ह्या घामाकांना माहिती. हा बघा कुठे बसलाय, दरवाज्यावर बसलाय. हा बघा, सांगा त्याच्या घरी, सांगा घरी, घरी नाव सांगा. ओला घर दरवाज्यावर बसून गेलाय, जागा नाही म्हणून. बाकी ते तिकडे बाथरूम मध्ये बसलाय. दाखवू काय बाथरूम मध्ये? दाखव जरा बाथरूम मध्ये दाखव. परत द्या नाही ते गर्दी बाबा किती डोरला इकडे मी जसं बसत तसं डोरला बसा. जर तुम्ही कधी एक टाइम प्रवास करता तुम्ही स्ट्रेचेबल असाल ना, तुम्ही जिम वगैरे जात असाल स्ट्रेचेबल तुम्ही असाल तर तुम्हाला म्हणजे डोरला बसा जागा भेटताना मेहनत की भेटेल. एवढी गर्दी आहे ट्रेनला, मी बसलो बघू कुठे. मी नवीन जागा शोधते, थोडंसं फक्त वाकून बसायला लागतं आपल्याला. काय नाही गर्दी बघा, मी तुला उभा राहा जागा नाही खाली. अजूनही मित्रांनो बसायची जागा, मित्रांनो अजून कधी तुम्हाला जागा कधी भेटलीच नाही ट्रेनमध्ये. आणि ह्याहून डुपटमध्ये जर गर्दी असते, ह्याहून जर तुम्हाला गर्दी भेटली, अशी गर्दी मित्रांनो कधी भेटली ना, तर तुम्ही मित्रांनो जिथं बॅगा ठेवतात मित्रांनो तिथं बसून मित्रांनो तुम्हाला जागा मग कधी पण भेटेल. तर मंडळी आता आपण पोचतो आहे खेळला. तर फायनली मित्रांनो आपण खेळला पोचलो. आता गाव कोणतं? 15 गाव तलवटपाली. तलवटपाली बॅटिंग तुमची मॅच होती एवढी का? मॅच साठी चाललो आहे. आता मॅच साठी चाललात तुम्ही? मुंबईवरून आला तुम्ही? मुंबईवरून आलो. अंधेरी, डोंबिवली, कल्याण, बोरिवली. आमचा पॅकर आहे. मी खारघर, कळंबोली. आम्ही गोरेगावच्या इकडे. चालेल चल भेटू याचं. हां चल थँक्स. तर मित्रांनो फायनली आता आपण एस टी स्टँडला आलो आहे खेडला. आलो फायनली मित्रांनो गावाला. गावगाव 2-3 दिवस करत होतो तर आलो गावाला मित्रांनो. तर चला एस टी स्टँडमध्ये काहीतरी नाश्ता वगैरे करू आपण तिकडे. आता मी नाश्ता वगैरे करू, नंतर आपली जी एस टी लागेल तेव्हा मग आपण डायरेक्ट घरी जाऊ. चला बघा जशी मित्रांनो ट्रेनला जशी गर्दी होते मित्रांनो, तशी एस टीला पण गर्दी आहे मित्रांनो. बघा किती ट्रेनला पण तेवढीच गर्दी आहे आणि एस टीला पण तेवढीच गर्दी आहे. तर मित्रांनो फायनली आता आपण पोचले आपल्या गावाला. आता आपण पहिला नाही, मी थांबतो इकडे जरा, तुम्ही जा. आता ह्याच्या घरी जातो आम्ही, ह्याच्या घरी जाऊन नंतर आम्ही माझ्या घरी जाणार आहे. ह्याच्या घरी जाऊन मस्त फ्रेश वगैरे होऊ मग डायरेक्ट घरी. चला गावचा वातावरण फ्रेश हवा कसं वाटतं गावाला येऊन सांग मला. शुभम कसं वाटतं
मस्त वाटतं, फ्रेश वाटतं ना, फ्रेश वाटतं. तर ट्रेनमध्ये मित्रांनो जसं का मला दाखवता आलं तुम्हाला, एवढी गर्दी होती. बघा भेटला असेल मी कसा बसलेलो, कुठे कोणत्या कंडिशनमध्ये बसलेलो. जसं आपण मुंबईतला मित्र गावी येतो ना, असं मोकळं मोकळं वाटतं. तर बरेच महिन्यानंतर आपला मित्र आपलं घरी आलं आहे. इकडे त्याचं घर समोर येतं. आजी ओ आजी बरं आहेत ना? हा नातू ना बघले काय यार, रोगीत काय घातलंय? काय घातलंय रोगीत? तुझं मस्त पैकी बांधलंय घर, तुझं मस्त वाटत बघा. ओजी बरं ना? बरं ना? आता पाणी आलं? पाणी तर ह्या शुभमच्या आजी गावीच असतात ते. मस्त फ्रेश झाले आता आजीने, मस्त चाय केलं बघा. चाय आणि बिस्किट, कोरी चाय मस्तपैकी आणि बिस्किट. तर चाय आणि बिस्किट खाऊन लगेच आपण निघू आपल्या घरात. तर मित्रांनो गावचं वातावरण बघा कसं आलंय, ढग बघा मित्रांनो कसे आले. पावसाचं वातावरण झालं अजून. हा मित्र लास्टचा महिना, हा महिना गेल्यानंतर मित्रांनो असं पावसालाच पावसाला. हे तुम्हाला सर्व सुकलं दिसतंय, हे तुम्हाला दिसतंय ना, हे सर्व मस्तपैकी हिरवं गार तुम्हाला बघायला भेटेल. तर आता आपण आले आपल्या घराच्या इथे. इथं आपलं घर आहे, थोडं मोकळं मोकळं वाटतंय. आणि ना गावचं वातावरण बघा मित्रांनो कसं वाटतंय, एकदम सुंदर. तर मित्रांनो फायनली आता घरी आलो आपल्या, आणि मस्त फ्रेश वाटतंय आता गावी येऊन. गावी आल्या मित्रांनो एवढं फ्रेश वाटतं, फ्रेश वाटतं ना, खूप मस्त वाटतं, एकदम फ्रेश हवा भेटते मित्रांनो. आता आता मस्तपैकी अंघोळ नाश्ता वगैरे करून मस्तपैकी झोपून जाईल, एक संध्याकाळी उठू. तर चला मित्रांनो आता तर गावी आलो ना, तर गावची पूर्ण आपल्याला नवीन नवीन तुम्हाला व्हिडिओ बघायला भेटतील. आपल्या गावाला खूप सारे कार्यक्रमसुद्धा आहेत, आणि गावाला खूप सारे आता आंबे आले आहेत मित्रांनो. त्या आंब्या आपल्याला काढताना आपला व्हिडिओ बघायला भेटतीलच. चला तर मित्रांनो पुन्हा भेटू असा एका नवीन व्हिडिओमध्ये. तो म्हणतं गुड बाय, टेक केअर.